सुशांत जोईल प्रणव घाडी आणि एक नंबर जोडी फक्त तुझ्या अंगात बारा मोडी घड्याळ घड्याळ हो ह्याका काका रे हो बाजू शेजारी गेलो आणि काका ते काहीतरी काम करीत होते ह्यो बाकड्यावर गेलो आणि आपलो बसलो पाय हलवीत बसलो आणि ते काका विचारत तरी सुसू ह्याका घराकडे सुसू म्हणत आता मी ह्या पवित्र स्थानात दिलं त्यामुळे आज मी बऱ्यापैकी मर्यादा ठेवणार आहे माझ्या बारी तू बघ तू काय करतल पॉइंट एखादो काय भेटता काय बघित राहतल माका कळत आहे बघ साक्षात हे आपल्या प्रतिमा उभी हा त्यामुळे कली कलीची मूर्ती कशी आहे एक हात
आपल्या जिभेवर आणि दुसरा हात आपल्या लिंगावर या दोन गोष्टींवर ज्याने ताबा मिळवला तो या कलियुगाचा संसार रूपी भवसागर पार करू शकतो. म्हणून या कलियुगामध्ये श्रेष्ठ नाम हरी जय जय राम. आपल्या देवगड तालुक्याचं रत्न कदम बुवा त्यांनी सुद्धा सांगितलं की कलियुगी श्रेष्ठ नाम हरी जय जय राम. त्याच्यामुळे काहीतरी आपण मर्यादा ठेव घवी. याचं फक्त घड्याळाचा विषय मिटवतोय आणि भजनात सुरुवात करतोय. ह्यो गेलो काकाकडे बाकड्यावर बसलो काका एका विचारता तरी तुका घड्याळ कळता. ह्यो लहान माका म्हणता घड्याळ कळत नाही. एका काकाने काय सांगितलं ठीक आहे कळत नाही ना एक काय काम कर जात होय जरा आम्ही मोठो काटो खया नाही छोटो काटो खया तो बघून ये. ह्यो बघून गेलो बघून गेलो आणि काका काय सांगता काकाच्या काय येतात काय रे काय काय बघलं मोठो काटो खोया आणि छोटो काटो खोया एवढं साधू विषय पण ह्याचा घड्याळ काळात ना. ह्यो त्या काकांकडे सांगता काका नू दोन्ही काटे घड्याळातच. ठीक आपण बघा आज सत्यनारायणची महापूजा आणि साक्षात पंढरपूर या ठिकाणी अवतरल्याची आपल्याला एक भास होतो त्याची महापूजा. कारण या कलियुगामध्ये सत्यनारायणच आहे जो आपल्याला तारणार आहे. अनेक रूपे घेऊन तो आज या जगाचं रक्षण करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बुवा सत्यनारायण त्या नामात एवढी बुवा ताकद आहे. भरपूर गोष्टी आहेत. पुढे पुढे जसं जसं आपल्यात वेळ भेटा तशी मी फोड 100% करणार. आता आपल्याकडे वेळ कमी आहे एकदाची सुरुवात होऊन दे. वाचलेली ऐकलेली मानसे गेली कुठे आ शंभो शिव महादेव भोळा हर हर शिव शंकर शंभो शिव महादेव भोळा हर हर शिव शंकर शंभो शिव महादेव शंभो शिव महादेव भोळा हर हर शिव शंकर शंभो शिव महादेव भोळा हर हर शिव शंकर शंभो शिव महादेव भोळा नटेश्वरा 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 महादेव
शंभो शिव महादेव भोला हर हर शिव शंकर शंभो शिव महादेव भोला सत्सर सनिपति साता हर हर शिव शंकर शंभो शिव महादेव भोला Yeah.
तो महादेवा बोला नीलकंठ शिव भस्म धारी तो गंगाधर शिव जटा धारी तो महादेवा बोला नटेश्वरा 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 महादेवा भोला जगरांबर जगरांबर नटेश्वरा 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 महादेवा पण लोकत नाही ते आपल्यापेक्षा सुज्ञान ती आई संपल्यावर जो उचलूचं वाक्य विचारताना बुवा त्याला तरी माका सांगू नये ती आई संपल्यावर ना तुका अकरा मात्रांसाठी वाट बघूची लागली पेटीये तो स्वर धरून त्याच्यानंतर हरी जरा म्हटलं आणि त्याने दुसऱ्या नोटेशनचा दुसरं भाग उचलल्या आणि तू माका सांगतो सुरुवा काय गुलाम सांगता अगदी त्याच्यानंतर घडवाचा विषय तो जाऊ दे आणि छत्रपती शिवाजी महाराज आज खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण जेवढं बोलणार तेवढं कमी कारण एक आपलं दैवतच आहे छत्रपती शिवाजी महाराज वेळ कमी असल्यामुळे बुवा मी सुरुवाती सगळा पटपट घेतलंय कारण कालय तस्मय नमा आता साधारण एक दीड वाजलो की जाणार घरी काल पण तास झाला एक वाजता पब्लिक घरा ही परिस्थिती आहे आणि थंडीचे दिवस तुका एवढ्यात काळाचा ना आणि बुवा तू कधी काय असं काय हसत एवढं ना हे का बोला दया येत तोंड जा करताना काहीतरी बोललो मग हसताना काहीतरी बोललो वडारी अण्णा होय रे वडारी अण्णा मी वडारी अण्णा बरं आज आधी काय हा नाही ते बाहेर तुमचा काय काय चालत राहा म्हणजे त्याच्याशिवाय मजा यायची ना आमचा पांडू अजून गप मग घे ना भरी ह्या भारी त्याका सांगता पेटाव माका सांगता तू पेटाव आणि पेटवायचा हय झंगाट लागला की घरी जायचा तो खरं जाऊ दे
पण कालाय तसं पण बाबा पूर्वीचा काळ वेगळा होता आताची परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे आपल्या काळाप्रमाणे चालायचं लागतं पहिले भजनाची व्हायची पारंपरिक व्हायची आता वेळ कमी पडता त्यामुळे 2020 कडे जमानो वळत गेलो त्यामुळे बुवा आपल्या काळानुसार वागायचं लागतं आणि मनोरंजन मनोरंजन व्हायलाच पाहिजे नाही झालं तर काय कंटाळणार बरोबर आहे ना निष्ठा भजनाक आता किंमत रवली ना या मान काय हलवतं नंदीबाईला सारखी मी सांगेन सुशांत जाईल खुळ मान हलवणार हलूची सारे खुळत हस तू तुका वाटत तू शानू हा अ खुळ नाही तर काय का किती याचो हक्क सात बारा माझ्याकडे आणि ह्यो काय सांगता की तू आज किती बोलतलस आम्ही म्हणता बघतोय अरे मी रोज किती बोलत हे तुका चांगला माहिती आणि काय बघतो अरे कर्मान मरतस मगे मग काय नाही काय त्याचे ठराविक शब्द तो ते मग त्याचे बाहेर येतले बरोबर वाडाची साल पिंपळा आता काय खात कसं बसलो हा ते आता नवीन रील बघल तू नवीन रील काय रे रिक्स की बोली घ्या चिचकीच दूर करा तू मानू या ना मानू तू पटायला अरे मोबाईलचा सामान हले दास होता हो ह्यो पण तसं गुलाम साधो नाया अरे बुवा आपण भजनात लक्ष देऊ हो आपला एकच पक्ष फक्त भजनात लक्ष अख्ख्या देवगड अख्ख्या वासू बुवा असा तर सुशांत होईल बुवा अरे नको थय बुवा जीव लावण्यापेक्षा ना एके दिवशी आकडो लाव पैसे तरी कमावशी नको हा बाबा वाईट धंदे नको आपला हा तेवढा बस आपल्या देवाच्या कृपेत भरपूर भेटता हा इलो इलो साधो नाही तो फॉरेनर का मराठी बोलाक लावणारा माणूस असतो जरा पांडू एका भाषेत शिकव एका भाषेचा अभ्यास अजिबात नाही एका भाषेचा अभ्यास शिकव जरा गरज हा आणि खरोखर संगीत भुवानी राग अतिशय बरोबर ओळखला सुरुवातीचा देशराग त्याच्यानंतर जे काय तो ओळखा शकत नाही आणि चार बार एक गेलंच तरी उद्या वळकान दाखव हा उद्या कर्म वळक पण आमच्या भाऊनी 13 मात्र्या घेतल्या मी एक पाऊल मागे घेतो आणि 11 मात्रा 13 नाही गेलो 11 होत रे ए याचा गणी 13 नाही एक पाऊल मागे कडून 11 मात्रा कशी झाली हा एक येतो हात तो माझा तुका पैसे देणार काय तो असा करायचा ना या अरे काय असतं अरे खुळ तू आधी एक पाऊल मागे घेऊन अकरा मात्र कसे शाळेत असताना पण व्यवस्थित एका एकदा गुरुजी चांगला सांगत होते व चांगला काय सांगत होते की एक दिवस असा येईल या पृथ्वीवर संकट येईल एकही जीवजंतू शिल्लक राहणार नाही सगळीकडे पाणीच पाणी असेल ही पृथ्वी नष्ट होईल हे सांगता गुरुजी नू त्या दिवशी शाळेत यायचा की नाही तेवढा सांगा याचा असे ह्याच्यामुळे रवलो हो म्हणून यांना गणित कळत ना पण बरं आहे ऐकलं 13 ती एक पाहून 11 भक्ती फूल मन झाले तुझा पूजेसाठी भक्ती फूल मन झाले तुझा पूजेसाठी भक्ती फूल मन झाले तुझा पूजेसाठी लख पडला
लख पडला प्रकाश दिवटा मसालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवटा मसालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा सावळे सुंदर रूप सावळे सुंदर रूप सावळे सुंदर كندل مندر آثار كاني كندل كندل مندر آثار كاني كندل كندل مندر آثار كاني كندل 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 مندر كندل مندر آثار كندل مندر آثار غندا سمكا وما زمانة يولد لوما غندا سمكا وما زمانة يولد لوما
We're gonna make it.